कुठे कुठे आवाज नाही रे तुझा? हा मग तिथे एक पोरगा आलाय बघ, तुझा तुझा नंबर देतो त्याला, तुला कॉल करेल फक्त. हा ठीक आहे तुला तुला नंबर पाठवतो मग, व्हॉट्सअपला आहे कर ना मला. ठीक आहे करतो. हॅलो, त्याचा नंबर पाठवतो. पहिले षटक मैदानावरती पूर्ण झालं, धावा होत्या फक्त आणि फक्त चार. दुसऱ्या षटकात चार, या षटकात रन्स चांगले आलेत. ओव्हर नंबर चार आणि गोलंदाजीसाठी या ठिकाणी सज्ज झालाय चौथ्या षटकात. या ठिकाणी आपण पाहतोय गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत तरी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आणि चांगलं षटक या ठिकाणी आतापर्यंत हाताळण्यात आलंय आणि अशीच गोलंदाजी मैदानावरती जर सुरू राहिली तर मात्र नक्कीच चित्र बदलू शकतं. एक्स्ट्रा बाउन्स अपेक्षेपेक्षा जास्त उसळी या ठिकाणी होती आणि अंपाचा इशारा वन फॉर दी ओव्हर आणि त्या सोबतीनं या ठिकाणी आपण जर पाहिलं गोलंदाजाला नक्कीच एक एक्स्ट्रा रन ती देखील खर्च करावी लागते आणि एक्स्ट्रा धावेनं धाव पुढे सरकतोय. जीत बोस आता बॅटिंग करतोय, आठ चेंडूमध्ये एक रन सध्या त्याच्या बॅट बनवली आहे, त्याच्यामुळे गरज आहे रन्सची आणि या एक्स्ट्रा रन्स जीतवरचा जो दबाव थोडासा कमी करतील आणि जीतला या मॅचमध्ये डाव गेअरअप करणं गरजेचं आहे. पहिला मॅचमध्ये आपण पाहिलं शेवटच्या टप्प्यापर्यंत आला सामना, अगदी निर्णायक क्षणापर्यंत मॅच जाऊन पोहोचली आणि काही अगदी आपण पाहिलं शेवटच्या बॉलवरती सामना पाहायला मिळाला संग्रामीला पण नितलस वर्सेस जे के एन स्पोर्ट्स वाकणच्या दरम्यान. बायच्या सोबतीनं ती टीम पुढे सरकली, आता मात्र कंटिन्यू मॅचेस होतील. या मॅचमधला विजेता संघ नक्कीच पुढच्या मॅचमधल्या विजेत्या सोबत खेळेल. त्यानंतर भेंडकल इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल आज ओरन बेल्टमधनं, भिवंडी विभागातनं भाटाळे. चांगला टीम्स पाहायला मिळतील इथं, फटका चांगला लाश आहे बाबा जीत भोईरचा आणि बॉल मैदानाच्या बाहेर. आजच्या दिवसातील शॉर्ट ऑफ द टुर्नामेंट आपण म्हणूयात, इंड्री लट बट ऑलवेज जीत भोईर इट ग्रेस आणि काय षटकार होता जीतच्या बॅटमधनं. अजूनही रन्स कमीच आहेत स्कोर कार्डवरती, सरासरी आपण पाहिली दहापेक्षा अगदी म्हणूया आठपेक्षा देखील खाली होती. या षटकारनं तर थोडीशी पुढे जाईल आणि टीमची टोटल दहा फलकावरती झाली आहे 33 धावा. हा देखील हाफ ट्रॅक बॅटशी लागली आहे कडा, अपील त्या ठिकाणी झालाय आणि कॉल त्या ठिकाणी जरूर केला जातोय आणि पाहूयात काय रिप्ले येतो त्या ठिकाणी. हॅलो, तरी आपण चेक करूयात अंबा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट, तर ऍक्शन रिप्ले आपल्याकडे आणि या आपण पाहूयात. जीटीसी साठी अतिशय चांगलं काम आज भूपेश कडू आपल्या सोबत करतात, तर क्लिअर या ठिकाणी नक्कीच कॅमेरा वर्क झालाय. या पाहूयात आपण ऍक्शन रिप्ला मध्ये, आता अल्ट्रा स्लो मोशन मध्ये कशा प्रकारे हा झेल या ठिकाणी टिपण्यात आला लास्ट मोमेंटला. ज्यावेळी बॉल पोहोचला आहे जमिनीला स्पर्श झाला की क्लीन कॅच ते आता आपल्याला पाहायचं आहे. अरे बाबा आता त्यांनी इशारा दिले सुभाषाने. ओ यू टी आउट, फलंदाज या ठिकाणी बाद होतील. धक्का लागेल मैदानावरती. पहिला जीत बोर्डचा एक षटकार आणि त्यानंतर एक चांगला झेल आणि अगदी क्लोज कॉल होता अंपायरच्या माध्यमातून. ज्यावेळी आपण चेक केलं सुभाष पाटील होतं त्या ठिकाणी आणि क्लीन कॅच होती आणि फलंदाजा ठिकाणी बाद झालेत. 33 धावा धावफलकावरती आहेत. जीत भोईर मैदानावरती एका षटकाराच्या मदतीनं परतले, न्यू बॅटर मैदानावरती आला.
पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती याला षटकार आणि धावफलक आता मात्र जाऊन पोहोचलाय. स्कोर कार्ड वरती आपण जिकडे पाहताय 39 धावा 39. मॅच बॉल अंपायर्स जे येतील ते थोडस कलेक्ट करा, कारण एका मॅच साठी आपले आता संपलेत 18. 39 39 धावा. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडस कीपरला अगदी चान्स होता त्या ठिकाणी आणि त्याचाच फायदा या ठिकाणी उचलला होता ना. चार षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती रन्स आपण जर पाहिला, या षटकामध्ये धावा आलेत तब्बल आपण पाहताय 14 धावा आणि 2 षटकार. बॉल होता यार, टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी बाहेर होता आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न झालाय. फलंदाज बाद रन आउट करत गरज नव्हती आणि व्हाइट बॉल आलाय आणि रन आउट ची विकेट ती जाते एक्स्ट्रा रन आणि त्या सोबतीनं रन आउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. गरज नव्हती खरं तर, दोन्ही बाजूला आयसेटल बॅटर होते आणि एक षटकार मारला होता निकेशनं. सोमनाथ चांगली बॅटिंग करत होता, एक्स्ट्रा रनच्या मदतीनं स्कोर जाऊन पोहोचलाय. धाव फलकावरती 40. नवीन फलंदाज झाला अविनाश अवी भोईर मैदानावरती फलंदाजीसाठी. अल्पेश गायकवाड आज आपल्या सोबत आहेत ऑफिशियल स्कोर. सुभाष पाटील अंपायर, सुभाष पाटील यांच्या सोबत आज सचिन कडू आला. अंपायरचा इशारा नो बॉल, हा एक्स्ट्रा बाउन्स होता आणि नेक्स्ट बॉल फ्री हिट. एक्स्ट्रा रन ना धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे 41. 41 दोन षटकार राहिली टीम वाडेकरच्या नावावरती आणि आता तिसऱ्या षटकामध्ये रन्स आल्या आणि चौथ्या षटकामध्ये देखील अभी ऑन स्ट्राइक. अभी साठी फटका या ठिकाणी मिसटायमिंग आहे. बॉल भरपूर भरपूर उंच गेलाय आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती या डबलला पुढे जाईल. धावफलकावरती धावा या ठिकाणी आपण पाहताय ज्या जाऊन पोहोचलेत 43. अतिशय चांगली टीम आहे. एका बाजूला वाकण, दुसऱ्या बाजूला वाडेकर, चांगली रंगील मॅच. फटका ऑन साइड ला अभिषा बॅक मधनं मिसटायमिंग. डाउन दी बॉल फील्ड, जजमेंट खराब. बॅकअप जो पर्यंत पोहोचेल तो पर्यंत अजून 2 धावा जोडला जातील आणि या 2 धावेच्या मदतीनं धाव फलक पुढे जात असताना धाव फलक जाऊन पोहोचला 2 धावेच्या मदतीनं. टीमची टोटल 45. 45 धावा धाव फलकावर. जय जलेश्वर वाडेकर असंघ इन ऍक्शन. अवधूत इलेव्हन वाडेगड हाफ ट्रॅक फटका हा देखील चालला गॅप मध्ये. दर्शक आहे आणि बॉल नाही थांबणार. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर. अभिभोच्या बॅट मधून चौकार आणि या चौकारानंतर धाव फलक पुढे सरकत. टीमची टोटल जाऊन पोहोचली स्कोर कार्ड वरती 49 आणि अजूनही बॉल शिल्लक आहेत. पहिल्या डावातील अंतिम 2 आणि अंतिम 2 बॉल वरती पाहूयात किती धावा येतील. एखादा बिगिटला 11 ची सरासरी बनेल. मागच्या मॅच मध्ये 7 धावा होत्या, 61 चेज झाला शेवटच्या बॉल वरती रन्स विनिंग स्कोर आला. नेक्स्ट मॅच गोठिवली आणि टीम नावाळी आपण रिपोर्ट करा.
एक्स्ट्राचा भय आपल्याकडे मुळीच नाहीये. उशीर येणाऱ्या संघाला या ठिकाणी पेनल्टीचा सामना करावा लागेल. बॉल आता यार बॉलिंग ट्रॅक वर ओव्हर द विकेट, फटका ऑन साइड ला, विक्षा बॅक मधून मिड विकेट ला बाहेर बाहेर जातोय. हा येतो बिग 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 सिक्स, व्हेरी मच नीडेड शॉट. या फटक्याची नितांत गरज होती आणि अवि भोईर डाव मैदानावरती सावरतोय. षटकारानंतर स्कोर पुढे फ्लॅ होईल. टीमची टोटल जाऊन पोहोचतीय 55 अंतिम बॉल या ठिकाणी शिल्लक आहे. इथे देखील लागली या बॅटची कडा आणि हा देखील चालला डिफाईन लेगला. क्षेत्रक्षण तिकडे अतिशय चांगलं झालं. रनआउटची संधी आहे, प्रणित बॉल कॅरी करेल आणि तोपर्यंत एक सिंगल पूर्ण होती आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर पुढे जाऊन पोहोचला 56-57 धावेची गरज. हा सामना जिंकण्यासाठी मैदानावरती आपण पाहताय टीम अवधूत लवण जय जलेश्वर वाडेघेऱ्या संघाला. पहिला डाव मैदानावरती संपलाय, 56-3 बाद. पहिला डाव मैदानावरती पूर्ण झाला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर भूपेश कराळ आपण या थोडस ऑपरेटिंग साठी कडू. कॅमेरामॅन आपला बेस्ट छप्पन्न धावा आहेत आणि 57 टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानावरती झाली आहे दाखल आणि ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळतीय प्रणीतला. प्रणीतच्या सोबतीनं अतुल सलामीशी जोडी मैदानावरती झाली आहे दाखल. ओपनिंग पेअर मैदानावरती झाली आहे दाखल. सुरुवात झाली मॅचची 2 षटकात 8 धावा 3 षटकात 17 नंतरच्या 2 षटकांमध्ये आल्या 39 रन झाल्या 56-57 टार्गेट मैदानावरती पार करायचं. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला अवधूत लवण
या नावाने आज दाखल झाली आहे. जय जलेश्वर वाडेकर क्रिकेट मध्ये नेहमीच एक दबदबा राहिलाय. वाडेकरच्या नावाचा कल्याण डोंबिवली क्रिकेट मध्ये अधिराज्य गजामारी टीम समोर वाकण. सोमनाथ गायकर पहिलाच बॉल प्रचंड वेग या मैदानावरती सर्वाधिक घातक खेळाडू सोमनाथ गायकर. रोजचा सराव आणि अगदी त्याचं बेनिफिट नेहमीच मिळालंय. रबर बॉल क्रिकेट असुद्धा टेनिस बॉल क्रिकेट असुद्धा एक वेगळं वर्चस्व राहिलंय या क्रीडांगणावरती. जीत भुईर आणि अगदी आज त्याच्या तालमीमध्ये तयार झालेला हे सगळे तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळतात. दुसऱ्या बाजूला विजयदादा असेल, सिंधुदादा असेल, यांनी देखील वाडेकरचं क्रिकेट गाजवलं आणि आज वाडेकरचे यंगस्टर जे क्रिकेट खेळतात अगदी महाराष्ट्र दणानून सोडलंय. वाडेकरच्या फिरकीपट्टूंनी वाडेकरच्या यंगस्टरच्या बॅटर्सनं चांगली बॅटल रंगेल मैदानावरती. चांगला चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर अगदी खाली राहिला भरपूर वेगानं. प्रणित सध्या व्यावसायिक क्रिकेट देखील गाजवतोय. सचिन बिर्ला इलेव्हन असेल किंवा अगदी आपण पाहिलं ना तर टीम नेव्हीटेक रायडर्ससाठी असेल सातत्यानं दर्जेदार क्रिकेट. अतुल असेल, प्रणित असेल, प्रशांत असेल, सर्वेश असेल, या सगळ्यांनी गाजवलं. स्ट्रायकर एंडला सध्या बॅटिंग करतो प्रणित आणि नॉन स्ट्रायकर एंडला अतुल पाडल. मालिकावीर अशी बाईक देखील मागच्या मोसमामध्ये पटकावली. अतुल भुईर फटका चांगला स्टँड अँड चिलवर आउट ऑफ दी पार्क. एक मोठा तडाखा प्रणित पाटीलच्या बॅट मधून आला आहे. ओव्हर पिच बॉल वरती सरळ स्ट्रेट ड्राइव्ह सिक्स. एक खणखणीत षटकार पाहायला मिळाला. ओव्हर द बॉलर हिट कॅमेरा मॅनला त्या ठिकाणी सल्यूट करणार हा सिक्स होता. जबरदस्त टेलिकास्ट जीटीसी करतीय मातोश्री गुंजाई फाउंडेशन फ्रेंडशिप ट्रॉफी आपण या ठिकाणी एन्जॉय करतात. 2023 पाचवं पर्व. स्लो ओपन कमी गतीने आला, विकेट वरती मदत मिळाली. या विकेट वरती अगदी हे सगळ्या गोष्टी घडतात. जरी सिमेंट विकेट असली कधी बॉल थांबतो कधी वेगानं येतो सगळं काही आहे विकेट वरती. बाउन्स कधी राईज कधी बॉल थोडा डीप राहतोय. कधी चेंडूला वळण मिळेल तर कधी बॉल स्विंग होणार नाही. अगदी अशा विविधतेने नटलेली खेळपट्टी आहे जिथे क्रिकेट अगदी बॅटरशी टस्ट. बॉल तयार होती षटकातील पुढील बॉल घेऊन गोलंदाजीसाठी. सोमनाथ गायकर षटकार नंतर कम बॅक लगातार दोन निर्धाव या ठिकाणी हाताळत आणि अंतिम बॉलचा खेळ बाकी आहे. आतापर्यंत तरी षटक मध्ये सोमनाथच्या नावावरती राहिलं. जरी एक षटकार आला फक्त सात धावा त्यानं खर्च केलेत. फिनिश कसं करतो प्रणित त्याच्याकडे लक्ष लागलं. प्रणित आणि अतुल ही जोडी मैदानावरती खेळतीय. पोटेन्शियल आहे दोन्ही फलंदाजांमध्ये. गोलंदाजी चांगली आणि रोजच्या मैदानावरती चौ तुम्ही खेळता चित्र वेगळं असतं. बॉल चालला डीप मड विकेटला बाउंड्री लाईनच्या बाहेर पहिल्या टप्प्यावरती. मेथील धावा चार आणि या चौकारानंतर पहिलं षटक मैदानावरती पूर्ण झालंय. अँड आफ्टर फर्स्ट ओव्हर अगदी जे युद्ध सुरू होतं ना ते जबरदस्तच रंगलं मैदानावरती. 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. 11 ऑन बोर्ड 11 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. टीम गोठिवली नवी मुंबई विभागातनं आणि त्यांना फाईट करणारा संघ मैदानावरती. आपल्याच विभागातील टीम नावाळी इन ऍक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. 11 धावा धावफलका भट. उदेश पाटील गोलंदाजीसाठी. त्यांचेच मोठे बंधुराज आज आपल्यामध्ये नाही आहेत. त्यांच्या नावानं स्पर्धेमध्ये मालिकावीर अशी आली आहे ट्रॉफी. मित्रपरिवार वाकण यांच्या माध्यमातून स्वर्गीय मंगेश पाटील यांच्या स्मरणार्थ टीमची टोटल मात्र आता एकने पुढे जाते वाईट प्लस वन. 13 धावा धावफलका बट 13 ऑन बोर्ड. उदेश गोलंदाजी करतो ओव्हर नंबर 2 मध्ये. लक्ष 57 चं. अभिभूतनं एक चांगलं फिनिशिंग टच दिलं. या पाहूया त्याचं बेनिफिट मिळेल का. अर्धा विकेट वरती टाकलेला बॉल होता समोर चालला डीप मध्ये लॉंग ऑनला. क्षेत्रक्षेत्र तिकडे थोडासा वेळ घेत आहेत कारण थोडस चिकट जास्त झालंय आणि जोपर्यंत थ्रो येईल तोपर्यंत दोन धावा त्या ठिकाणी कम्प्लीट झाल्यात आणि दोन धावाच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती 15 धावा. मागच्या दोन बॉलमध्ये ज्या एक्स्ट्रा रन्स आल्या ना त्या थोडंसं बेनिफिट देऊन जात आहेत टीम अवधूत इलेव्हन वाडेघरला. अवधूत इलेव्हन वाडेघर वस जगदंब जीजी स्पोर्ट्स वाकण आज इन ऍक्शन एकत्रित.
पुन्हा एकदा बॉल चालला डीप मध्ये, मड विकेटला क्षेत्ररक्षक चालले पुढे, सिंगल झाली पूर्ण, दुसरीचा कॉल अगदी सहजच, दोन धावा या ठिकाणी पूर्ण झालेत. मॅच मध्ये अजूनही फारशी स्ट्राईक अतुलला नाही मिळाली आहे, कारण एका बाजूने प्रणित चांगला डाव साकारतोय. 14 धावा वैयक्तिक आतापर्यंत प्रणितच्या बॅट मधून आलेत आणि धावफलक जाऊन पोहोचल्या धावफलकावरती 17 या आकड्यावरती. 57 चं टार्गेट आहे. सरासरी जर आपण पाहिली प्रतिषटका मागे 11 पेक्षा जास्त धावा मैदानावरती जमवायच्यात आणि सध्या त्या रिक्वायर रन रेटनं पुढे आहे टीम अवधूत इलेव्हन वाडेकर. त्यामुळे वापसी करावी लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर टीम या ठिकाणी वाकण क्रिकेट संघाला एक मोठा फॅनबस वाकण संघाचा. जेव्हा जेव्हा संघ मैदानावरती उतरतो एक वेगळीच चाहत्यांची गर्दी या संघावरती अल्वेज राहिली आहे आणि वाडेकर त्या दिशेने सध्या करते या वाटचाल. एस्टनच्या मागे बॉल, डीप फाईनली इकडे अडवला जाईल अंपायरचा इशारा, व्हाईट बॉल, 1+1 अशा अजून दोन धावा मैदानावरती बनतील आणि दोन धावाच्या मदतीनं डाव पुढे जातो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती म्हणजेच 29 धावा डाव फलकावर, 19 ऑन बोर्ड. बोला तयार षटकातील पुढचा बॉल, सॉफ्ट हॅन खेळ, सिंगल झाली आहे पूर्ण, दुसरीचा कॉल आणि दोन धावा अगदी सहजच त्या ठिकाणी कंप्लीट झालात आणि या दोन धावाच्या मदतीनं डाव फलक पुढे जात आहे. टीमची टोटल 21, मागच्या चार बॉलमध्ये 10 रन्स खर्च झालेत आणि त्यामध्ये व्हाईट बॉलच्या ज्या 4 खर्च केल्या त्या षटकाला भरपूर लांब नेतात आणि षटक थोडस लांब चाललंय. त्याच्यामुळे एक तरी असा गोलंदाज हवा आहे की जो इथं विकेट्स काढून देईल, रन्स थांबवल. दुसऱ्या बाजूला एक चांगलं षटक हवं आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला जिकडे 15 पेक्षा जास्त धावा बनतील. फटका मिस्ता मिंग बॉल हवा था, जीत बोरनं कॉल केला, यस आय विल टेक, मी घेतोय आणि जीत बोरच्या हातून निसटलाय झेल, मिळालं जीवनदान. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आतापर्यंत जर आपण पाहिले तर धावा जाऊन पोहोचलेत 22 या आकड्यावरती, 22 22 धावा धावफलकावर. बटन पॅड मध्ये होता, उडवायचं होतं समोर एक्स्ट्रा कव्हरच्या वरनं, स्वतः गोलंदाज चालला चेंडूवरती, तोपर्यंत एक सिंगल त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं स्कोर या ठिकाणी जाऊन फ्लाय झाला. आपण पाहता 23 धावा, दोन षटक संपली आहेत, 18 बॉलचा खेळ बाकी आहे. जिंकण्यासाठी अजूनही 34 धावा येणाऱ्या 18 बॉल मध्ये मैदानावरती करायच्यात. 18 चेंडू आणि 34 धावा, कोण जिंकेल हा सामना त्याकडे लक्ष सध्या तरी प्रत्येकाचं लागलंय. अतिशय टीमची टोटल सध्या स्कोर कार्ड वरती जर आपण पाहिली 23 धावा, दोन षटकांमध्ये 23 धावा आलेत, 18 मध्ये आता 34 करायचे आहेत. स्कोर कार्ड वरती 23 आलेत, 18 मध्ये 34 ची गरज. सेकंड स्पेल मध्ये आला सोमनाथ गायकर, पहिलं षटक थोडस महागडं राहिलं, प्रणितनं त्याच्यावरती आक्रमण केलं आणि आता 18 मध्ये 34 ची गरज असताना या पाहुयात कसं हे षटक जात आहे. पहिलाच बॉल प्रचंड आणि प्रचंड असा वेग, उदास गायकर आणि एक सिंगल ऍड झाली आहे आणि एका सिंगल नंतर डाव फलक मैदानावरती पुढे सरकत असताना टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 24, 11 चेंडू, 33 ची गरज. बारा 34 ची गरज होती आणि या ठिकाणी आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 10 बॉल मध्ये 33 धावाची गरज. फटका लाजवाब, जसा आला तसाच पाठवलाय,
बॉल चालला सीमा पार, एक संघर्षमय षटकार येतोय आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लॅ होईल, टीमची टोटल जाऊन पोहोचली 3-0 आणि जिंकण्यासाठी आता करायच्यात 9 चेंडू आणि 27 धावा, 9 चेंडू 27. डीप लॉंगॉनला सिंगल पूर्ण झाली आहे, 8 चेंडू आता 26 ची गरज, ओव्हरथ्रो झाला अजून एक्स्ट्रा बनतील नाही की हो हा प्रश्न आणि अंपायर्सकडे अपील अँड फायनली 2 रन्स या ठिकाणी पूर्ण झालेत. या 2 धावाच्या मदतीनं धावफलक पुढे जात असताना टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळतीय 32-32 धावा स्कोर कार्ड वरती. 32 आपण पाहता आतापर्यंत 2 विकेट्स गेलेत आणि 8 बॉल मध्ये जिंकण्यासाठी आता करायच्या धावा 25. हे 2 चेंडू फार निर्णायक आहेत आणि जीत बोर्डच्या विरुद्ध सर्वेश बॅटिंग करतोय, सॉरी प्रशांत, आणि आतापर्यंत चांगली फलंदाजी प्रशांत, मैदानावरती एक षटकार दाखवला जरूर बट निर्णायक क्षणाला सोमनाथनं टाकलेला विकेट मेडन आणि आता जीत बोर्डची इकॉनॉमिकल गोलंदाजी या मॅच मध्ये अफलातून. हा महत्वाचा बॉल उंच तर गेला लॉंग ऑनला, क्षेत्रक्षक जज करतोय झेल होईल का उमेशला आणि काय जबरदस्त कॅच त्या ठिकाणी टिपली आहे उमेशनं. फलंदाज होतील बाद आणि समीकरण मैदानावरती उरलाय येणारे 6 चेंडू, 25 धावाची गरज. अंतिम षटक घेऊन आला गोलंदाज दीपेश, दीपू भोईर 6-25 ची गरज, अतुल ऑन स्ट्राइक क्षमता आहे अतुल मध्ये, कुठल्याही क्षणाला मॅचला करणार आणि देण्याची ताकद हा खेळाडू देखील ठेवतो. बॉल तयार, हाफ ट्रॅकर बॅटची लागली आहे कडा, पहिल्याच बॉल वरती विकेट, फलंदाज बाद. षटक संपलेत मैदानावरती 4.1 धावा झालेत 32-6 बॉल मध्ये आता करायचे आहेत. या क्षणाला आपण जर पाहिलं तर मैदानावरती 25 आणि पहिल्या बॉल वरती विकेट म्हणजे समीकरण आता उरलंय येणारे 5 बॉल आणि जिंकण्यासाठी मैदानावरती अपेक्षित धावा जो आपण पाहताय 25. 5 बॉल 25, बॅटची कडा, बॉल चालला मागे आणि इथे तो चौकार, गेम ऑन, सामना अजूनही मैदानावरती बॅलन्स. टीम गोठिवलीचे कॅप्टन आपण त्वरित रिपोर्ट करायचा, वेळ अगदी आपल्याकडे कमी आहे, उशिरा जर संघ पोहोचला तर पॅनल्टीचा सामना तुम्हाला करावा लागेल लेट रिपोर्टिंगमुळे, त्यामुळे बी फास्ट गाईज. टीम गोठिवलीचे कॅप्टन तुम्हाला टॉससाठी पोहोचायचं आहे, गोठिवली विरुद्ध नावाळी असा पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं नाही जमलं त्या ठिकाणी, एक सिंगल फक्त मिळेल आणि पूर्णपणे आता सामना हा एकतर्फा झाला. धावफलकावरती धावा आपण पाहताय 57 बनवायच्या होत्या, 5 षटकांमध्ये अडथळे आले अनेक सारे, विकेट मेडननंतर मैदानावरती चित्र भरपूर सारं बदललं. इथे फटका चांगला आहे, बॉल चालला अगदी व्ही शेप मध्ये लॉंग ऑनला मैदानाच्या बाहेर, मिथिल धाबा त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर 4 आणि आता सामना फक्त औपचारिकता मैदानावरती शिल्लक. बॉल तयार, चांगला बॉल आहे, अर्ध्या विकेट वरती टाकलेला हा चेंडू होता, अगदी एक जबरदस्त गोलंदाजी करताना सोमनाथ जीत त्या सोबतीनं आपण पाहिलं
या ठिकाणी गोलंदाज उदेशला, आणि आता शेवटचा षटक दिवेश फिनिशिंग टच देतो. शेवटचा बॉल आहे या मॅच मधला आणि प्ले डाऊन, बॅटची कडा, यष्टांचा भेद, फलंदाज बाद झालत आणि मैदानावरती पहिला सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच टीम वाघांना, त्यांचं कोरे आपण अभिनंदन आणि देऊयात पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा.